रानात कुलवेरी ना जा राक्षस असू तेथे राक्षस मजभिय दाखवीत का म्हणित हे नको हे नको कोण म्हणित आम्ही ना म्हणित भया पावशा काकाच राक्षस इथ ना ना सत्तू पळ अरे हुप्प्यान कुठे पळीत बित्रट तुम्ही आले कशासी ना ते पळून जाण्यासी जिवंत आहे सुकलेलं नाही सुकलेलं नाही दुखेल दुखेल मा हे तर सुकलेलं कोण ठट्टा करीत ना 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 चुकलं चुकलं देवी माय माझ्यावर राग करी देवी कोपेल झाड सुकेल म्हणजे तू बोलत असी बोल का काकरू उन्ना उन्ना तू मित्र असीत माझा मी सत्तू तू काय म्हणित माझं काय म्हणित अरे मी म्हणित तेच तू बोलित तेच तू बोलित मला सुकलेलं झाड दाखवीत तू दाखवीत 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 कोण तू हा कोण तू म्हणजे तुझ्या सीतर बोलित विसरीत का तू विसरीत विसरीत भया तू विसराळू असीत विसराळू असी विसराळू असी ए कुठे जात मला सुकलेलं झाड दाखवी तू विसरीत 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 मी तुला आठवण करून देत चल दाखव मला सुकलेलं झाड चल चल पान लागत त्याच काय होत तडफून तडफून मरितो रानका गेला तो तू पण जाणार
अरे अरे मेल पाखरू नहीं नहीं धपापते जीवंत है अजून अरे किती वेळ धपापणार मरतोय बघ कुणीतरी शिकार करण्याचा प्रयत्न केलाय त्या अर्थी याच मांस नक्कीच चविष्ट असणार नाही हा जगेल मी जगवीन याला दूर इथून हाय उडुसा जीव कळवळतोय तुम्ही याला वाजवायचं सोडून असली क्रूर भाषा करता कोणीतरी पाणी आणि याच्यासाठी पटकन सुरंगी माझ्याकडे माणिक नावाचा पोपट होता लाल तुटक तोच होती त्याची तो देवा घरी गेला तेव्हा त्यांनी अशीच मान टाकली होती हा पण जाणार जाणार म्हणजे कुठे जाणार म्हंटल ना देवा घरी म्हणून माझी आई तुझी आई माणिक हे सगळे देवा घरी गेलेत खरंच हो नाही मी ह्याला देवा घरी जाऊच देणार नाही काहीही झालं तरी पण कसं वाचणार हा काय खातो काय पितो ते सुद्धा माहित नाही आपल्याला हा तर दूर जंगलातून आलाय तुला खायच्या आधीच ढेकरा यायला लागले मला सोडित ना मी तुझा आज सोडित ना मी तुझा आज का मी काय खोडी काढली असेल तुझी आवाज बांध तो लुसलुशीत पक्षी खायचा होता मला तुझ्या पाय निसटला तो चार दिवस झालं पोटात भूक खवळली असेल तुझ्या सारखी लहान लांडगी पूर नडितात मला जन्मभर एक दिवस असा होता उलक्याशी पाहून थरथर कापीस झाले ते बारक पोर पळवून दिलं नाही याकरिता शाल्वच्या उग्रसेन राजाने पाय मुडिला माझा एका पोरापायी पाय गेला दुसऱ्या पोरापायी माझं सोनं गेलं या रानात आपल्या हाताने दडवलं होतं सोनं आता धुंडीत ना सापडीत थकवा लागीत ना नगरात जातायत ना रानात राहतायत रानगा दिशीत त्याचा जीव घ्यावा वाटेत तुला खातो आता असाच कच्चा यमराज येणार तुझा जीव घेणार मग मी तुला खाणार एवढा वेळ भूक ना धरीत मी कोण यमराजाची ना ओळखीत तो सगळ्या जीवांचा काळ सगळ्यात मोठा देव आम्हाला ना ठाऊक की तुमचा नागर देवता आमचा देव हे रान आणि लिंगोबा मी लिंगोबाशी हाक घाली तर तू पळवून लावीत यमराजास या विश्वात कुणीच ना पळवून लावीत मी ना भीत तुझ्या यमराजास मला काळजी त्या निष्पाप पक्षाची असी त्याची विनाकारण बाण मारीत तू राक्षसा आपण इथं बांधून असीत आणि चिंता त्या चिमुटभर पक्षाची गेला तो मेला निशाणी बाण लागल्यावर जीव जगतो काय Ha 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 ha!
मावशी मावशी काय ग जेव्हा जेव्हा मी धडपडते आणि मला मार लागतो तेव्हा तू काय लावतेस मला हळद मग ती दे ना मला पटकन आता हळद लावली आहे ना तुला तू अजिबात काळजी करू नकोस तुला काहीही होणार नाही तू अगदी शांतपणे झोपून जा तुला खूप बरं वाटेल तुला भूक लागली आहे का पण तू काय खातोस मावशी याला दूध द्यायचं का का भुकटाला देतात तसा पेरू का सगळ्या फळांचा रस द्यायचा हो हो सावी सावकाश हे बघ आपल्याला या पक्षाबद्दल काहीच माहित नाहीये तुला टेक करता दुसराच होऊन बसेल आणि आपल्यामुळे जीव जाईल त्याचा आणि सावी त्याच्या प्रार्थनात जर मृत्यू लिहिला असेल तर त्याचा दोष तुझ्यावर येत नाही बाळा असं कसं ज्या अर्थी तो माझ्या आश्रयाला आलाय त्या अर्थी तो माझ्या प्रार्थनाचा भाग नाही का झाला म्हणजे मी त्याला वाचवायला हवं अगं अगं असा हट्ट नको करूस जाऊ तू त्याला कसा वाचवणार आहे सांग बघू कोण आहे तिकडे ताबडतोब राज वैद्यांना बोलवा वास्तविक लेप लावण्याची काहीच गरज नव्हती अगदीच किरकोळ दुखापत आहे काही न लावताच ही जखम बरी झाली असती थोड्या अवधीत आम्ही तुम्हाला राजवैद्य म्हणून नियुक्त केलं भरपूर द्रव्य देतो ते काहीच काम न करण्यासाठी तर तसं नव्हे राजमाता परंतु कारण नसताना राजमाता आहेत त्या त्यांच्या पावलाच्या नखाला नखभर जरी इजा झाली तरी त्याची दिवस रात्र काळजी घेणं हेच तर तुमचं कर्तव्य आहे त्यात हळ काय नको प्रणाम राजमाता प्रणाम राजवैद्य कृपा करून तातडीने चलावे राजकन्या सावित्रीने आपल्याला ताबडतोब पाचारण केले आहे वैद्यराज हो का काय झालं राजकन्याला चला अनुमती न घेताच निघालात राजवैद्य क्षमा राजमाता परंतु राजकन्याला काहीतरी झालं या कल्पनेनं काळजीपोटी तातडी केली निघू का कधी दिली आम्ही आज्ञा तसा कोणताही शब्द आमच्या मुखातून अजून बाहेर पडला नाही क्षमा परंतु काय झालंय काय राजकन्याला राजकन्याला नाही राजमाता पक्षाला एक पक्षी जखमी होऊन पडला पायाशी त्यामुळे त्या कासावीस झाल्या आहेत पक्षाची तब्येत ढासळते कधीही जीव जाईन अशी स्थिती आहे म्हणून तातडीने बोलवलंय त्याला वाचवण्यासाठी कधीही जीव जाईल असं म्हणतोयस का मग राजवैद्य येऊन काय करणार आहेत हातातलं काम टाकून निघालेत काही आवश्यकता नाहीये जायची आमच्या पायाची काळजी घेणं अधिक महत्वाचं आहे राजवैद्य कुणाच्या चाकरीला आहात आपण जा जाऊन सांग राजवैद्य व्यस्त आहेत येऊ शकणार नाहीत
सोडूस, आपले राजवैद्य नक्की बरं करतील तुला. फक्त तू जिद्द सोडू नको, येतीलच ते आता. नाही होऊ शकत राजवैद्य, या क्षणी ते राजमात्यांच्या सेवेत आहेत. हरकत नाही, आम्ही तर तिथे जाऊ शकतो ना. लेप लावण्याचं काम पूर्ण झाले राजमाता, तेव्हा येऊ का आता आम्ही? नाही नाही, आम्हाला रात्री जी शांत झोप लागत नाही हे तर सांगायचंच राहिलं. राज्याची चिंता सतावते आम्हाला, राज्याला वारस नाही ना, त्यामुळे शांत झोप लागावी यासाठी उत्तम औषध द्या. ठीक आहे, औषध शाळेत तयार करतो आणि शिष्या करवी ताबडतोब पाठवून देतो. येऊ आता. अहो निघालात कुठे? विश्वंभटांची नाडी परीक्षा करा बघू, त्यांची प्रकृती ठीक नसते आजकाल, त्यावर काही उपाय आहे का पहा. काय उर्मटपणा आहे? कोण कुठली ही मुलगी राजवाडाभर राजशिष्टाचार मोडत फिरत असते? आमच्या दालनात येताना साधी अनुमती घेता येत नाही? ही मुलगी आलीच कशी इथे? राजमाता, आमच्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे. पाहिलं पक्षी किती कोमेजला आहे ते, याला तातडीने उपचाराची गरज आहे. कृपा करून याच्यावर ताबडतोब इलाज करा राजवैद्य. वेळ घालवू नका राजवैद्य, याच्यावर ताबडतोब उपचार करा, वाचवा या जीवाला. काय रानटीपणा चाललाय हा? हा असा कुठल्या तरी रानातला मरायला टेकलेला पक्षी घेऊन राजवाडाभर फिरताय तुम्ही? काहीही उपचार करायची गरज नाहीये, फेकून द्या त्या पक्ष्याला ताबडतोब. असं बोलवतो तरी कसं तुम्हाला? आम्ही तर ऐकले की निर्जीव दगडातही परमेश्वर असतो. हा तर जिवंत पक्षी आहे, आपल्या आश्रयाला आलेला, त्याला फेकून द्या म्हणणं म्हणजे देवाचा अपमान आहे. हे बघ सावित्री, या पक्ष्याची पिसा आवडली आहेत का तुला? ठीक आहे, आपण ती चिटकवून घेऊ आणि त्यावर त्या चित्रकाराला रेखाटायला लावू नवीन चित्र, म्हणजे झालं. काहीच नाही का तुमच्याजवळ? तडफडणाऱ्या एका जीवावर ताबडतोब उपचार करायचे सोडून तुम्ही त्याच्या मृत्यूच्याच गोष्टी करता. लक्षात ठेवा, राजाश्रयाला आलेल्या प्रत्येक जीवाचं रक्षण करणं हे राजवंशाचं कर्तव्यच आहे, त्यामुळे तुम्ही त्याला फेकून द्या.